नमस्कार, उमा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज करते भरलेली वांगी, मसाला वांगी करते. त्याच्यासाठी मी 250 ग्रॅम वांगी घेतलेले आहे, छान काटेळी. त्याची काटे वगैरे काढून घेतलेले आहे आणि मधोमध बघा त्याला चाकूने कापलेलं आहे. हे सगळे कापून घेतलेले आहे मी. आता कढईमध्ये तेल टाकते आणि ते आपल्याला तेलामध्ये कमी गॅसवर होऊ द्यायची, म्हणजे छान टेस्ट लागते आपल्याला. ही अशी वांगी करून घेतली ना तर छान खायला पण छान लागतात. आता झालेली बघा ही वांगी. आता मी तेलामध्ये बघा तेल कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि कांदा, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट ही टाकून घेतलेली आहे सर्वप्रथम. आणि मग टोमॅटो पेस्ट केलेली मी, ती पण टाकलेली आहे. छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. आणि आता बघा मी लाल तिखट टाकलेलं आहे, हळद, धने पावडर, जिरे पावडर, आता सगळे मसाले आपण तेलात परतून घेऊया. मसाला टाकलेला आहे मी, घरचा केलेला मसाला टाकलेला आहे. आणि आता परत आपण परतून घ्यायचं आहे चांगली मसाला आणि शेंगदाण्याचं कूट टाकते. थोडंसं पाणी टाकते म्हणजे मसाला खाली लागणार नाही. कोथिंबीर टाकायची आहे म्हणजे टेस्ट छान येते भाजीची. आता मसाल्यामध्येच मी टाकलेली आहे कोथिंबीर. मसाला परतून घ्यायचा आहे छानपैकी. आणि परत थोडीशी कोथिंबीर टाकलेली मी, थोडी जास्त घेतलेली होती तर दोनदा टाकली मी ती. आणि आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला, तेल सुटू द्यायचं आहे मसाल्याला. आता वांगी बघा टाकलेली होती आणि परत आपण छान पाणी टाकून ते कमी गॅसवर होऊ द्यायचे, कारण आपण अगोदरच ते तेलामध्ये फ्राय केलेले होते.